त्यानंतर आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत. टीम इंडियाचा विजयोत्सव सध्या सुरू आहे. मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडियाचं ग्रँड वेलकम केलं गेलं आणि मायदेशामध्ये आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. ITC मौर्य शेरेटन या दिल्लीतल्या हॉटेलमध्ये सध्या टीम इंडियानं विश्रांती घेतलेली आहे आणि त्या टीम इंडियासाठी खास सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक विशेष केक देखील तयार करण्यात आलेला आहे. वेगवेगळे चॉकलेट्स तयार करण्यात आले आहेत अशी माहिती इथल्या शेफ यांनी काही वेळापूर्वी ABP माझ्याला दिलेली होती. आणि त्यानंतर आता कर्णधार रोहित शर्मा हा पोहोचलेला आहे. T20ची ट्रॉफी असलेला खास केक या ठिकाणी रोहित शर्माकडून कट केला जातो. टीम इंडिया ITC मौर्य हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे आणि तिथून आता ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी निघत आहे. रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप घेऊन मायदेशात परतलेली आहे. अनेक वर्षांचा जो ट्रॉफीचा दुष्काळ होता तो रोहित सेनेनं संपुष्टात आणलेला आहे. रोहित सेना हे आता T20चा वर्ल्ड कप घेऊन नवी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे. त्यानंतर दुपारच्या दरम्यान हीच टीम इंडिया आता मुंबईमध्ये देखील येणार आहे. सकाळी 6:00 दरम्यान विश्वविजेते कप घेऊन टीम इंडिया विशेष विमानानं दिल्लीमध्ये दाखल झाली आणि 29 जून रोजी विजेतेपदाच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियानं विश्वविजेतेपदाचा जो मान आहे तो मिळवलेला आहे. आणि त्यानंतर आज भारतीय संघ हा मायदेशी परतलेला आहे. टीम इंडियाचं यावेळेला दिल्ली विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत केलं गेलं आणि टीम इंडिया विमानतळावरून ती थेट पोहोचली ती ITC शौर्य या हॉटेलमध्ये. आणि या हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी अनेक चाहते देखील या ठिकाणी उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर देखील रोहित शर्मा त्यासोबतच टीम इंडियाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली होती. हॉटेलच्या बाहेर बस पोहोचताच सूर्यकुमार आणि रोहित शर्माचं देखील यावेळेला डान्स जो आहे त्यांचा व्हिडिओ आत्ता व्हायरल देखील झालेला आहे. आणि यानंतर आता टीम इंडिया रवाना होते आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटीसाठी. आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, ग्रँड वेलकम झाल्यानंतर आता टीम इंडिया रवाना होते पंतप्रधानांच्या भेटीसाठी. एक एक खेळाडू देखील आता बसमध्ये यायला सुरुवात झाली आहे. काय चित्र दिसते सध्या? नक्कीच, आता जय शाह आणि दिल्ली जो BCCI अध्यक्ष ते दोघे जण आता बसमध्ये गेले. त्यानंतर आपण पाहू शकतो आता बसमध्ये एक एक खेळाडू हे बसमध्ये चढतायत. विशेष म्हणजे या सगळ्यांना चिअर करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते हे ITC मौर्य हॉटेल बाहेर जमलेले आहेत. आपण पाहू शकतो भारताचा तिरंगा झेंडा तिथे फडकवला जातोय आणि हे सगळे प्रवासी हे सगळे खेळाडू आता एक एक करून बसमधून प्रवास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना होणार आहेत. 7 लोककल्याण मार्ग येथे हे सगळेजण पोहोचतील. आता बसमध्ये जय शहा गेलेत, त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील आहेत. आशिष शेलार स्वतः या सगळ्या खेळाडूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जाणार आहेत आणि त्यानंतर तिथून या संपूर्ण टीम इंडियाला घेऊन आशिष शेलार हे मुंबईत येणार आहेत. आणि मुंबईमध्ये टीम इंडियाचा मोठा रोड शो आहे, एक जल्लोष रॅली ही आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता या दोन्ही बसेस हळूहळू या हॉटेलमधून बाहेर पडणार आहेत. सगळे खेळाडू हे एक एक करून या हॉटेलमध्ये थांबले ते सगळेजण आता या बसमध्ये चढणार आहेत. आपण पाहू शकतो जसप्रीत बुमराह आलेला आहे. आपण पाहतोय चाहत्यांनी मोठा जल्लोष केलाय. जसप्रीत बुमराह हे आता बसमध्ये चढत आहेत. त्यानंतर इतर खेळाडू एक एक करून बसमध्ये चढणार आहेत. बुमराह असेल, जडेजा असेल, त्यासोबतच राहुल द्रविड असेल, अक्षर पटेल असेल. सोमेश, आपण पाहतोय की एक एक खेळाडू जे आहेत ते सगळे खेळाडू आता बसमध्ये चढत आहेत एकीकडे. दुसरीकडे जर आपण सोमेश पाहिलं तर हॉटेलमधलं हे सेलिब्रेशन टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी केक कटिंग केलेला आहे. विशेष केक हा टीम इंडियासाठी तयार करण्यात आलेला होता या हॉटेलकडून. आणि सोमेश जर बघायचं झालं तर
या हॉटेलपासून ते पंतप्रधानांचं निवासस्थान हे अंतर किती किलोमीटर आहे, किती वेळ लागू शकतो त्यांच्या या छोट्याशा प्रवासासाठी? साधारणपणे आता इथून सात लोक कल्याण मार्ग हा फार दूर नाही आहे, इथून जवळपास एक 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे, जे अंतर कापायला आता या बसेसना एक 5 ते 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटात हे सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचतील. यावेळी आशिष शेलार देखील तिथे उपस्थित असणार आहेत, जय शाह उपस्थित असणार आहेत आणि पंतप्रधान मोदींसोबत लंच करून त्यानंतर हे सगळे खेळाडू पुन्हा एकदा हॉटेलकडे येतील आणि नंतर एअरपोर्टच्या दिशेने रवाना होतील अशी माहिती आपल्याला मिळते. सध्या हे सगळे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने जायला निघालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी या सगळ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद आणि चहापानाचा कार्यक्रम आहे. हे सगळेजण पंतप्रधान मोदींच्या घरी जेवण करून तिथून पुढे मुंबईच्या दिशेने जायला निघतील. आता साधारणपणे 10:30 ची वेळ, हे सगळेजण 11:15 वाजेपर्यंत पंतप्रधान मोदींच्या घरी पोहोचतील. तिथून 11 वाजल्यापासून ते जवळपास 2 वाजेपर्यंत हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी थांबतील आणि तिथून पुढे 2 वाजता हे सगळेजण मुंबईच्या दिशेने जायला निघणार आहेत. मुंबईला जाणारी फ्लाईट ही 4 वाजता मुंबईत पोहोचेल अशी माहिती आहे आणि त्यानंतर मग तिथून हे सगळे खेळाडू हे पुढे जाऊन मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत. आता आपण पाहतोय की मोठा उत्साह हा चाहत्यांमध्ये ITC मौर्य या हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळतोय. अनेक क्रिकेट फॅन्स हे एक झलक आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी, या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी करून इथे उभे आहेत आणि ITC मौर्य या हॉटेलला देखील आज वेगळा साथ चढला होता, कारण चॅम्पियन्सचं स्वागत करण्यासाठी हे हॉटेल सज्ज झालं होतं. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी, हॉटेलमधील सगळ्या स्टाफनी, BCCIकडून जी व्यवस्था करण्यात आली होती त्या सगळ्यांनी या खेळाडूंसाठी केक कापलेला आहे, या खेळाडूंचं स्वागत केलेलं आहे. हे सगळेजण आता फ्रेशअप होऊन पुढे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. आता आपण पाहू शकतो की हे सगळे खेळाडू सोमेश, अगदी काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या टीम इंडियाची भेट होणार आहे. पण जर बघायचं झालं तर गुजरातला ज्या वेळेला 50 षटकांचा वर्ल्ड कप झालेला होता आणि टीम इंडियाला त्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती, त्यावेळेला सुद्धा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन मोदींनी त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यानंतर आता T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ही विश्वविजेती होऊन भारतामध्ये आलेली आहे, तो विश्वचषक घेऊन आलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेला हे विश्वचषक जिंकला तेव्हा देखील मोदींनी टीम इंडियाला शाबासकी दिली, सांत्वन ते शाबासकी. त्यामुळे आजची होणारी ही भेट नक्कीच वेगळी असणार आहे. नक्कीच दीपक, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळी प्रत्येक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये हरली होती त्यानंतर प्रचंड दुःख हे सगळ्या भारतीयांना झालं होतं. भारतातील अनेक क्रिकेट चाहते त्या दिवशी दुःखी झाले होते, नाराज झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यावेळी या सगळ्या क्रिकेटपटूंचं सांत्वन केलं होतं, विशेषतः राहुल द्रविड यांचंसुद्धा सांत्वन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आणि त्यानंतर आता हा विश्वचषक टीम इंडियाने जिंकलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एखादा विश्वचषक हा भारताकडे येतोय, त्यामुळे हा उत्साह अभूतपूर्व आहे, हा उत्साह अतुलनीय आहे आणि हा उत्साह कदाचित असा उत्साह पुन्हा पुन्हा क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसावा यासाठीच्या शुभेच्छा घेऊन हे सगळे क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात जातील असं दिसतंय. सध्या हे सगळेजण हॉटेलमधून बाहेर पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने इथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो खेळाडू बाहेर पडत आहेत हॉटेलमधून आणि हे सगळेजण निशिकांत दुबे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, हे आता बसमध्ये चढतायत. त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीमागे इतर खेळाडू सुद्धा चालतायत आणि ते सगळेजण बसमध्ये चढतायत. ऋषभ पंत आपण पाहू शकतो आपल्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. एक खेळाडू जसजसे त्या हॉटेलमधून बाहेर पडून बसमध्ये चढतायत तसतसा चाहत्यांचा उत्साह वाढतोय. अनेक लोक
गर्दी करून या हॉटेलच्या प्रांगणामध्ये एक झलक पाहू इच्छितात या सगळ्या खेळाडूंची. अनेक लोक हॉटेल्सच्या कंपाऊंडवर चढलेले आहेत, तिथून ते हे खेळाडू पाहत आहेत. सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि हे सगळेजण सोमेश, विराट कोहली देखील आता या मौर्य हॉटेलमधून बाहेर पडतो आहे. मोठं सेलिब्रेशन केलं जात आहे. अनेकांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसोबत फोटो देखील काढायचा आहे. सेल्फी कॅमेरे ऑन झालेले आहेत, अनेक जण व्हिडिओ देखील काढतायत. आजचं जर दिल्लीचं चित्र पाहिलं तर आज सकाळची दिल्लीतली आज दिल्लीतली जी सकाळ होती ही काहीशी वेगळी होती असं म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच, हा जो क्रिकेट फॅन्समधला उत्साह आहे आपण ऐकू शकतो. किती मोठ्या आवाजाने, मोठ्या उत्साहाने चिअर करतायत सगळेजण या खेळाडूंना. विजेते आहेत, चॅम्पियन्स आहेत, त्यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि अतिशय कठीण असा हा अंतिम सामना झाला होता. अटीतटीची चुरस झाली होती आणि अटीतटीचा सामना जिंकून क्रिकेट टीम, इंडियन क्रिकेट टीम ही भारतात आलेली आहे. आणि भारतात आल्यानंतर सर्वप्रथम ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन मोदींच्या शुभेच्छा घेतील, मोदींचं अभिनंदन स्वीकारतील. मोदींसोबतच त्यांचा आजच्या दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम होईल असं कळतंय. आणि तिथून मग पुढे हे सगळे खेळाडू मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. दिल्लीकरांमध्ये एक इच्छा होती, दिल्लीच्या लोकांची इच्छा होती की दिल्ली सुद्धा या खेळाडूंनी सेलिब्रेशन करावं, दिल्लीतही एखादा रोड शो आयोजित करण्यात यावा. परंतु दिल्लीमध्ये आयोजन करणं शक्य झालेलं नाही आहे. दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणि इथल्या रस्त्यांची अवस्था पाहता त्यामुळे या सगळ्यांना मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर सेलिब्रेशन केलं जाणार आहे. आणि म्हणून कुठेतरी दिल्लीचे जे क्रिकेट चाहते आहेत ते सगळेजण या क्रिकेटपटूंची एक झलक पाहता यावी, आपल्या मोबाईलमध्ये त्यांचं एक दृश्य टिपता यावं यासाठी विमानतळावर गर्दी करून होते, मधल्या रस्त्यांवर ते गर्दी करून होते. आणि जिथे या ITC मौर्य हॉटेलमध्ये हे खेळाडू थांबलेत त्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा हे सगळे चाहते गर्दी करून उभे आहेत आणि आपल्या खेळाडूला चीअर अप करतायत. आपण पाहू शकतो जसजसे एक एक खेळाडू बसमध्ये चढतायत तस तसा उत्साह आणि इथला जल्लोष वाढतच चाललेला आहे. जल्लोषाचं वातावरण अधिकाधिक उत्साहपूर्ण होताना दिसतंय. आणि हे सगळे खेळाडू आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराच्या दिशेने. नक्की सोमेश सर, आपण बघायचं झालं तर तब्बल 17 वर्ष लागली आपल्याला पुन्हा T20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकवण्यासाठी, त्यामुळे हे जे सेलिब्रेशन आहे ते नक्कीच खास असणार आहे. जी आपण सकाळपासून माहिती घेतोय त्यानुसार काल रात्रीपासूनच दिल्ली विमानतळाच्या बाहेर हे सगळे चाहते दाखल झालेले होते. आणि त्यानंतर आत्ता जी गर्दी आपण तू जो कॅमेराच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवते त्यामध्ये चाहते असतील, हॉटेलचे स्टाफ मेंबर असतील, त्यासोबतच विमानतळावरचे क्रू मेंबर्स देखील असतील. या सगळ्यांनाच आपल्या ज्या लाडक्या क्रिकेटपटूंचं आहे ते स्वागत करायचं होतं, त्यांच्यासोबत सेल्फी काढायचा होता. कशा पद्धतीनं हे सगळं सेलिब्रेशन तू अनुभवतो आहेस, कशा पद्धतीनं हे खेळाडूंचं स्वागत केलं जात आहे, काय चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच आपण पाहू शकतो ITC मौर्य हॉटेलचे दरवाजे उघडलेले आहेत आणि या गेट मधून आता या खेळाडूंना घेऊन या बसेस बाहेर पडतील. आणि या बसेस इथून 7 लोककल्याण मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जाणार आहेत. आता सुरक्षा व्यवस्था आणि एकंदरीत पोलीस आणि इतर सर्व सुरक्षा कर्मी प्रयत्न करत आहेत की या बसेसमधून जाणाऱ्या खेळाडूंसाठी रस्ता तयार करण्यात यावा. रस्त्यावरचं ट्रॅफिक थांबवलेलं आहे, आजूबाजूला हे सगळे चाहते आपल्या खेळाडूंना चिअर करण्यासाठी उभे आहेत. खेळाडूंची एक झलक आपल्या डोळ्यात, आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सगळेजण इच्छुक आहेत. आणि आत्ता दरवाजे उघडले गेलेले आहेत ITC मौर्य हॉटेलचे. सुरुवातीला ज्या एस्कॉर्टिंगच्या दिल्ली पोलिसांच्या गाड्या आहेत त्या या बसेसच्या पुढे चालणार आहेत. आणि त्या मागून या 2 बसेस बसेस या थेट 7 लोककल्याण मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. आपण पाहू शकतो अनेक जण आपल्याला या खेळाडूंना पाहता यावं यासाठी इथे प्रयत्नांची शर्त करतायत. अनेक जण या खेळाडूंना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता ह्या पोलिसांच्या गाड्या या पुढे खेळाडूंच्या मार्गावरती मार्गस्थ झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता या बसेस या हॉटेलमधून बाहेर पडतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराच्या दिशेने जातील. 7 लोककल्याण मार्ग इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं घर आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत निवासस्थानी हे सगळे खेळाडू आता पोहोचतील. त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष
आशिष शेलार असणार आहेत, त्यांच्यासोबत बी सी सी आयचे सेक्रेटरी जय शाह आहेत आणि बी सी सी आयचे अध्यक्ष बिन्नी देखील त्यांच्यासोबत आहेत, माजी क्रिकेटपटू. या संपूर्ण टीमचे कोच गुरु राहुल द्रविड सुद्धा या सगळ्यांसोबत आहेत आणि हे सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जात आहेत मोदींच्या शुभेच्छा घेण्यासाठी. मोदींनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे चहापानासाठी स्वतःसोबत आणि त्या निमंत्रणाचा मान राखून ही टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराच्या दिशेने जायला निघते आहे. आता आय टी सी मौर्य हॉटेलचे गेट उघडले गेलेले आहेत, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, सुरक्षा रक्षकांनी आपल्या हाताचं कडक केलेलं आहे की जेणेकरून या रस्त्यामध्ये कोणी येऊ नये. आणि आता हळूहळू या बसेस इथून बाहेर पडतील आणि बाहेर पडल्यानंतर हे सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने जायला निघतील. आपण पाहू शकतो की खेळाडू बसेसमध्ये आहेत आणि नक्कीच सोमेश जर पाहायचं झालं तर सकाळी टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचलेली होती. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं होतं आणि साधारणपणे 1.5 ते 2 तासांच्या विश्रांतीनंतर आता टीम इंडिया सज्ज झालेली आहे, ती म्हणजे पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी. ही आपण हॉटेलमध्ये दृश्य पाहतोय, उपकर्णधार हार्दिक पंड्या देखील आहे. हा जो केक आपण पाहतोय हा विशेष केक T20ची ट्रॉफी असलेला तयार करण्यात आलेला आहे टीम इंडियासाठी. आणि आता या एस्कॉर्टच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील सज्ज झालेल्या आहे, टीम इंडिया सज्ज झालेली आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी. आणि अगदी काही क्षणामध्ये आता या बसेस ज्या आहेत त्या रवाना होणार आहेत पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी. सोमेश ही बस निघाल्याचं दिसत आहे, चाहते चीअर करत आहेत. आपण पाहू शकतो रोहित शर्मा आहे, दुसऱ्या बाजूला विराट कोहली आहे, राहुल द्रविड आहे, हे सगळे खेळाडू आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराच्या दिशेने जायला निघालेले आहेत. सगळेजण संपूर्ण जवळपास 24 तास प्रवास करून आज भारतात पोहोचले. पोहोचल्यानंतर हॉटेलवर त्यांनी फक्त 2 तासाची विश्रांती घेतली आणि त्यानंतर लगेच हे सगळेजण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जात आहेत. तिथे चहापान केल्यानंतर पुन्हा हे सगळे मुंबईच्या दिशेने जायला निघणार आहेत. आपण पाहू शकतो किती उत्साह आहे लोकांमध्ये, एक झलक पाहण्यासाठी लोक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर थांबलेले आहेत. रस्त्यावरची संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आलेली आहे कारण या संपूर्ण या ताफ्याला पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाईपर्यंत कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांच्या एस्कॉर्ट गाड्या देखील त्यांच्या सोबत आहेत. आता दुसरी बस जी सपोर्टिंग स्टाफची आहे तीसुद्धा इथून निघते आणि हे सगळेजण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. पंतप्रधान मोदींसोबत थोड्याच वेळात या सगळ्या खेळाडूंचा चहापानाचा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर हे खेळाडू थेट जाणार आहेत भारताच्या आर्थिक राजधानीत मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर. दीपक नक्कीच सोमेश, आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी हे सगळे खेळाडू रवाना झालेले आहेत. आपण एस्कॉर्ट गाड्या देखील पाहतोय, खेळाडूंची बस देखील पाहतोय. साधारणपणे हॉटेलपासून ते पंतप्रधानांचं निवासस्थान हे अंतर किती आहे आणि किती वेळ साधारणपणे लागू शकतो पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी या खेळाडूंना? इथून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवासस्थान जवळ आहे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं या बाजूला तर संपूर्ण ट्रॅफिक थांबवण्यात आलेली आहे टीम इंडियासाठी आणि रस्ता जो आहे तो रस्ता रूट पूर्णपणे क्लिअर करण्यात आलेला आहे कारण त्या टीमला पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा अडथळा होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली आहे आणि म्हणून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी अगदी काही मिनिटात हे सगळे खेळाडू पोहोचतील आणि खेळाडू पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांचा चहापानाचा कार्यक्रम सुरू होईल. दीपक, एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जवळपास 24 तासांचा प्रवास करून हे सगळेजण भारतात आले होते. आज सकाळी 6 वाजता या सगळ्यांचे ही विमानं यांचं विमान हे भारतात पोहोचलं आणि सकाळी 6:30 वाजता हे विमान भारतात पोहोचल्यानंतर तिथून हे सगळे खेळाडू 7:15 दरम्यान हे आय टी सी मौर्य हॉटेलच्या दिशेने निघाले होते जिथे या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यानंतर हे सगळे खेळाडू ताबडतोब एक साधारण 1-2 तासाची विश्रांती घेतल्यानंतर लगेच पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेले आहेत. तिथे त्यांचा चहापानाचा जलपानाचा कार्यक्रम आहे आणि तिथून मग हे सगळे खेळाडू पुढे मुंबईच्या दिशेने जायला निघणार आहेत आणि मुंबईत पोहोचल्यानंतर सुद्धा मुंबईत विमानतळावर उतरल्यावर लगेच विमानतळावरून
मरीन ड्राईव्हला जाणार आहेत. मरीन ड्राईव्हला एक विक्ट्री परेड, विक्ट्री मार्च काढण्यात येणार आहे आणि या विक्ट्री मार्चमध्ये सुद्धा क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि तिथून वानखेडे स्टेडियमवरचा कार्यक्रम आहे. म्हणजे जर या खेळाडूंचा संपूर्ण जर आपण कार्यक्रम पाहिला, टीम इंडियाचं शेड्यूल पाहिलं, तर शेड्यूल अतिशय पूर्ण काटेकोरपणे प्रत्येक मिनटामिनटाचा आणि क्षणाक्षणाचा उपयोग हा विजयाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी टीम इंडिया करते असं आपल्याला दिसतंय. आणि हे सगळेजण या खेळाडूंचा थकवा असेल, या खेळाडूंनी इतका प्रवासाचा क्षीण असेल, प्रवासाचा ताण असेल, विशेष म्हणजे तिथलं हवामान खराब असल्यामुळे 2-3 दिवस त्यांना यायला देखील उशीर झालाय, त्यामुळे हा सगळा क्षीण, हा ताण आणि हा थकवा असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला विजयाचा उत्साह आहे आणि त्या उत्साहाच्या जोरावर ही टीम इंडिया आज इतके अशा प्रकारच्या टाईट शेड्यूलचे कार्यक्रम असताना सुद्धा प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणारे आणि चाहत्यांची मनं आणि चाहत्यांचा आनंद राखणारे तो द्विगुणित करणारे. दीपक, नक्कीच सोमेश, तू राहाच आपल्या सोबत. पंतप्रधानांच्या भेटीसाठी आता टीम इंडिया निघालेली आहे. अगदी काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीमध्ये त्यांची भेट होणार आहे आणि दिल्लीतल्या या पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया ही मुंबईमध्ये दाखल होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर एक जंगी सोहळा देखील पार पडणार आहे. याच वानखेडे स्टेडियमवर कशी तयारी करण्यात आली याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया. टी20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच मायदेशी परतलेला आहे. आज मुंबईत NCPA ते वानखेडे स्टेडियम ही भारतीय संघाची शोभायात्रा निघणार आहे आणि यासाठीच मुंबईच्या मरीन लाईन्स या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू शकतात या शोभायात्रेसाठी. त्या अनुषंगाने सुरक्षा ही देखील तितकीच तैनात करण्यात आलेली आहे. नागरिक हे रस्त्यावर उतरू नये, शोभायात्रेत कुठलीही बाधा येऊ नये या अनुषंगाने बॅरिकेटिंग्स हे देखील करण्यात आलेले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 5,000 पोलिसांचा बंदोबस्त हा देखील तैनात असणार आहे. NCPA आल्यानंतर वानखेडेत भारतीय संघाचं देखील जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे. त्या अनुषंगानेच आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजच्या शोभायात्रेदरम्यान मरीन लाईन्सची ही जी वाहतूक सेवा आहे ही बंद राहणार असून पर्यायी वाहतूक सेवेवरच संपूर्ण वाहतूक सेवा ही सुरू राहणार असल्याची माहिती ही पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे 4:30 या ठिकाणी पोलिसांनी मुंबईकरांना या शोभायात्रेच्या साठी येण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. तेव्हा सोमेश, आपण बघितलं की मुंबई सज्ज झालेली आहे, ती म्हणजे टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्यासोबत जी विजय मिरवणूक काढणार आहे त्याच्या जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी. दिल्लीमध्ये आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी टीम इंडिया पोहोचते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा कार्यक्रम काय असणार आहे? दीपक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर सुरुवातीला पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्वाभाविक पंतप्रधान मोदी हे स्वतः या टीम इंडियाचं स्वागत करतील. त्यानंतर मग या सगळ्या खेळाडूंसोबत पंतप्रधान काही वेळ संवाद साधणार आहेत आणि त्याचवेळी या खेळाडूंसोबत चहापानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांच्या घरी हा जो कार्यक्रम आता सुरू होईल खेळाडूंच्या संवादाचा आणि चहापानाचा, तो जवळपास 1.5 ते 2 तास चालेल. त्यानंतर मग दुपारी 2:00 हे सगळे खेळाडू तिथून निघतील आणि दिल्ली विमानतळाच्या दिशेने रवाना होतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी आता सविस्तर चर्चा आणि सविस्तर गप्पा या सगळ्या खेळाडूंच्या पंतप्रधान मोदींसोबत होणार आहेत आणि त्यानंतर मग हे सगळे खेळाडू मोदींच्या शुभेच्छा घेऊन, मोदींचं अभिनंदन स्वीकारून पुढे मुंबईमध्ये आपल्या जल्लोष कार्यक्रमासाठी निघणार आहेत. सध्या पंतप्रधानांचं निवासस्थान इथून जवळ आहे. पुन्हा एकदा ट्रॅफिक सुरळीत सुरू झालेलं आहे, त्यामुळे आपण नक्की अंदाज लावू शकतो की सगळे खेळाडू हे नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आणि या ITC मौर्य हॉटेलमध्ये आपण पाहू शकतो की थोड्या वेळापूर्वी तिथे असलेलं जे जल्लोषाचं वातावरण होतं, तो जल्लोष आणि तो उत्साह हे सगळे टीम इंडियाचे क्रिकेटपटू आपल्या सोबत घेऊन गेलेले आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी. अगदी गजबजलेलं असं हे हॉटेल आणि इथे मोठ्या उत्साहाने चाहत्यांनी जी गर्दी केली होती ते सगळे आता परत घराकडे जात आहेत. आपल्या सोबत काही चाहते आहेत, आपण त्यांना विचारू. आपने देखा क्रिकेटर्स को, कैसा लगा देखने के बाद? हाँ, देखा, बहुत अच्छा लगा. इवन बहुत क्लोज नहीं था, बट ये था कि एक थोड़ा सा झलक मिल गया उन लोगों का. तो कितनी देर तक झलक के लिए रुके थे इस? सुबह हम लोग 8:30 पे आ गए थे यहाँ पे और तब से वेट कर रहे थे कि एटलीस्ट हमें कुछ क्लिप्स मिल पाए
नक्कीच सोमेश आपण पाहतोय की चाहत्यांचा उत्साह जो आहे तो दुणावलेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये टीम इंडियाची आणि मोदींची भेट होईल. या सगळ्याबद्दलचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आपण हे आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये जाऊया. टीम इंडिया ही आता पंतप्रधानांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे. टीम इंडिया पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेली आहे. अगदी काही क्षणामध्ये टीम इंडियाचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः करणार आहेत. रोहित सेना T20 वर्ल्ड कप सह मायदेशामध्ये आल्यानंतर आज दिल्ली असेल, त्यासोबतच मुंबई असेल. या ठिकाणी टीम इंडियाचा असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. आणि आता पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत चहापान केल्यानंतर टीम इंडिया ही पुन्हा मुंबईकडे येणार आहे. मुंबईमध्ये रोहित सेनेसाठी त्यासोबतच टीम इंडियासाठी विशेष अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विशेष असा सोहळा देखील पार पडणार आहे मुंबईमध्ये. नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजय यात्रा टीम इंडियाची काढण्यात येणार आहे. यासाठी विशेष तयारी देखील मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे. वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत. आणि आपण ही दिल्लीतली दृश्य पाहत आहोत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आता टीम इंडिया ही पोहोचलेली आहे. अगदी काही क्षणातच ITC मौर्य शेरेटन हॉटेलमधून पंतप्रधानांचं निवासस्थान हे साधारणपणे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच आहे. आणि टीम इंडियाला इथे नेण्यासाठी रस्ते देखील मोकळे करण्यात आलेले होते. आणि अगदी काही 10 मिनिटातच हे अंतर कापत आता टीम इंडिया ही पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे. सोमेश कोलगे दिल्लीवरून आपल्यासोबत आहे. सोमेश, पंतप्रधानांच्या निवासस्थानी टीम इंडिया आता दाखल झाली आहे. पुढचा कार्यक्रम नेमका काय असणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आता टीम इंडिया चहापान करेल असा कार्यक्रम आहे. कारण मोदींनी सगळ्या टीमला चहापानाचं निमंत्रण दिलं होतं. असं म्हणतात की ज्यावेळी वर्ल्ड कप 50 ओव्हरच्या मॅचचा टीम इंडिया हरली होती आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी आणि टीम इंडिया मध्ये जो संवाद झाला होता त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की आता T20चा वर्ल्ड कप पुढल्या वर्षी आहे आणि T20चा वर्ल्ड कप जिंकायचा आणि जिंकल्यानंतर मग तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी चहापानासाठी यायचे. आणि त्यानुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी ही सगळी टीम पोहोचलेली आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जे त्यावेळी त्यांच्यात संवाद झाला होता पंतप्रधान मोदींमध्ये आणि टीम इंडियामध्ये की हा वर्ल्ड कप हरलो असलो तरी पुढला वर्षीचा T20चा वर्ल्ड कप नक्की जिंकायचा आहे. आणि तो वर्ल्ड कप जिंकून ही टीम पुन्हा एकदा आलेली आहे. ज्या त्या पराभवाचं शल्य आज पुसून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्यावेळी पंतप्रधान मोदी टीम हरल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. ती टीम इंडिया आज जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी पोहोचते. तर हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल, एक योगायोग आहे की म्हणजे एकावेळी जेव्हा टीम हरली होती त्यावेळी त्या टीमचं सांत्वन करायला देशाचे सर्वोच्च राजकीय प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. आणि ही टीम अगदी काही महिन्यांनी पुन्हा एक विश्वविजय घेऊन भारतात परतते आणि परतल्यानंतर पहिल्यांदा ही टीम इंडिया कोणाकडे जाते तर ती त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी पोहोचते. ज्या पंतप्रधानांनी त्यांचं गेल्या वेळेसचा वर्ल्ड कप हरल्यानंतर सांत्वन केलं होतं त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या घरी आता या टीमचा ब्रेकफास्टचा कार्यक्रम होणार आहे. आणि तिथून मग पुढे हे पंतप्रधान मोदींसोबत गप्पा मारून संवाद साधून मग पुढे निघणार आहेत. ते पुढे जाऊन हे सगळेजण मोदींच्या कार्यक्रम मोदींच्या घरून निघाल्यानंतर थेट मुंबईच्या दिशेने रवाना होतील. मुंबईत जाण्यासाठीचं त्यांचं फ्लाईट हे दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेईल आणि त्यानंतर मुंबईत पोहोचल्यावर मुंबईत वानखेडे स्टेडियमवरचा कार्यक्रम आहे. मुंबईतली विक्ट्री परेड आहे. ते सगळं हे सगळे खेळाडू आणि टीम इंडिया साजरा करणारे आपला आनंद आपला विजय उत्सव आणि या विजय उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक फॅन्स क्रिकेट फॅन्स हे दिल्लीहून देखील मुंबईला जाणार आहेत. अनेक विविध राज्यांमधून मुंबईला लोक पोहोचत आहेत. मुंबईला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटाची किंमत वाढलेली आहे कारण मुंबईमध्ये या सगळ्याचं सेलिब्रेशन होणार आहे आणि ती एनर्जी तो उत्साह त्याचे साक्षीदार होण्यासाठी इच्छुक असलेले अनेक जण हे मुंबईत जातील आणि मुंबईमध्ये पुढचा सगळा विजय उत्सव साजरा केला जाईल. त्यामुळे मोदींच्या घरी आता आशिष शेलार जय शाह आणि त्यांच्यासह टीम इंडिया हे सगळेजण आता चहापानाचा कार्यक्रम करतील आणि चहापानाचा कार्यक्रम झाल्यावर हे सगळेजण पुढे मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतील. दीपक,
नक्कीच सोमेश, मुंबईमध्ये देखील एक मोठं सेलिब्रेशन टीम इंडियाचं होणार आहे, पण सकाळी 6 वाजता टीम इंडिया ही दिल्लीमध्ये दाखल झालेली होती, चाहत्यांकडून जोरदार स्वागत केलं गेलं. तिथपासून ते आता पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास नेमका कसा राहिला? टीम इंडिया सकाळी 6:35 सुमारास भारताच्या हद्दीत दिल्ली विमानतळावर हे विमान उतरलं होतं. त्या विमानामध्ये संपूर्ण टीम इंडिया होती आणि त्यानंतर मग त्या विमानातून बाहेर पडल्यावर विमानतळावर एक साधारण अर्धा तास बाहेरची सगळी व्यवस्था करेपर्यंत हे खेळाडू थांबले. नंतर मग नक्कीच खेळाडू थांबलेले होते, तिथे जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.